So, during the last session that we were conducting, and I have saved you the video, uh, we learned about man made disasters. So, as you already know, the disasters are divided into three parts natural disasters, man made disasters, and hybrid disasters, right? So, according to that, we have moved to the next type that was man made disaster. It has two different types of disasters there are many we just thought about two okay first was nuclear accident nuclear accident is the atomic accident whatever happens due to nuclear power plant or nuclear use of a power generation in industry so that is nuclear incident we have seen its effect on earth on soil on environment on human life on health as well as the disaster mitigation how we can prevent or how we can cure it better. Okay, then we have seen the accidents in chemical industry. I'm just urging you to go through yesterday's video. It's a small video, but you will be finding it useful because it has a lot of MCQs as well as a long questions. Hmm? So accidents in chemical industries again the effects of such accidents on human health uh, and all over Earth. Okay. And as well as its disaster mitigation, how we can control it, what are the post disaster needs of such disaster. So, man made disaster, anything that you want to say? Speak up. का अदरवाईज नुसत्या व्हिडिओ रेकॉर्ड करूनही मला पाठवता येईल मी तुमचं लाईव्ह लेक्चर घेण्याचा प्रयत्न करते रादर ओके ओके घेत सो जर समजा आवाज ब्रेक कंटिन्युअस होत राहिला तर प्लीज लक्षात घ्या मी हेच सेशन कंटिन्यू करणारे सो so दॅट हे रेकॉर्ड होऊन तुम्हाला युट्यूब वर मला टाकता येईल आणि तुम्हाला ते कंटिन्युअसली बघता येईल बोलते ही थे, ते डायरेक्ट स्क्रीन वर रेकॉर्ड होतो सो so, माझा आवाज इथे ब्रेक होत नाही ओके इंटरनेट कनेक्शन मु तुम्हारा तो ब्रेक होऊन पोहोचतो आर यू गेटिंग इट मेरा आवाज यहाँ पर ब्रेक नहीं होता तो मैं जैसे रिकॉर्ड कर रही हूँ वो पूरा का पूरा रिकॉर्ड हो जाएगा यहाँ का वेदर हमारा इतना बारिश वाला है बिकॉज ऑफ दैट इंटरनेट कनेक्टिविटी इज वेरी फार लो वी आर ट्राइंग टू गेट इट बेटर सो लेट सी अ video सो so दॅट uh, I'm going to show you today. Okay, so सो होपफुली दॅट वॉज apt summarization समरायझेशन ऑफ दिस टॉपिक मला माहिती आहे की खर तर आत्ता तुमच्यासाठी खूप कठीण वाटू शकतं तुम्हाला की सिच्युएशन बाहेरची खूप कठीण आहे राईट आणि त्यानुसार नुसार नुसतं थिअरॉटिकली हे बघणं खूप सोपं आहे का कठीण आहे म्हणते मी कालच्याच दिवसात अक्षरशः महाराष्ट्रातल्या जवळजवळ प्रत्येक जिल्ह्याला पावसाने झोडकून काढलंय आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या जिल्ह्यातच म्हणायचं झालं तर खेड चिपळूण आणि जवळजवळ प्रत्येक तालुका पावसाचा प्रचंड मारा सहन करतोय महाड आपल्या जरी जिल्ह्यात नसलं तरी आपल्या अगदी जवळच आहे तुम्हाला सगळ्यांनाच याची माहिती आहे बरोबर आहे ना तुम्ही सगळ्यांनीच याबद्दल काय म्हणू आपण आज अंदाज घेतलाय माहिती घेतलीय किती लोकांनी मदतीचा हात पुढे केलाय तुमच्यापैकी आणि कितीतरी लोकांनी मदतीला सुरुवातही केली असेल बरोबर आहे ना तुम्ही स्टेटस ठेवलं असेल की कुणाचा तुम्ही कुणाला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तुमच्या नातेवाईकांना फोन करून त्यांची खाली खुशाली घेतली असेल कारण आपले खूप सारे नातेवाईक इथून जवळ आहेत सो असा विचार करा की हे सगळं आपल्यापासून फार लांब नाहीये अगदीच जवळ आहे आपल्या आणि त्यामुळे या प्रकारात आपल्याला खूप अतिशय सेफ्टी ठेवून पावलं उचलणं गरजेचं आहे स्वतःला हाम न करता दुसऱ्याला जास्तीत जास्त मदत करणं ओके सो so होपफुली तुम्हाला लक्षात येत आहे की आपण एक महत्वाचा टॉपिक बघतोय रादर हा खूप आपल्या सगळ्यांच्या जवळचा टॉपिक आहे आज आता आणि गेल्या काही वर्षात सहज जर तुम्ही बघितलं तर गेल्या काही वर्षात पूर येण्याचं दरवर्षी पूर येण्याचं प्रमाण वाढलंय युरोपमध्ये पूर आला होता आत्ताच्या काही दिवसात चायनामध्ये पूर आला होता भारतात आलाय मध्ये तर यूएस ला तर सायक्लॉन्सचं घर म्हंटलं होतं स्टॉमचं राईट तेथे सतत वादळ येत असतात सो एव्हरऑल बघितलं तर कुठे ना कुठे अमेझॉनच्या जंगलात लागलेली आग कितीतरी महिने चालू होती आपल्याकडे काही ना काही हे नॅचरल डिझास्टर्स गेले काही वर्ष चालू आहेत आणि त्याचं बेसिक कारण आपण ज्या अवस्थेत जगतोय आपली जी लाईफस्टाईल आहे ती जगण्याची पद्धत ही अत्यंत एक्स्ट्रीम होत आहे आणि कुठेतरी निसर्ग बिकॉज वॉट एव्हर इज गिव्हन इज गिव्हन बाय नेचर आपल्याला सगळ्याचा सगळा भाग आपण निसर्गाचा भाग होत आणि आपण जर ते ओरबाडत असू तर निसर्ग त्याच्या गोष्टी परत घेतोच ही इज अ व्हेरी व्हेरी प्रो कोसन्स व्हॉट एव्हर गिव्हन प्लीज बी अवेअर अबाउट इट तुम्हाला जर आठवत असेल तर आपण uh, एक इमर्जन्सी प्रिपरेशन किटची लिस्ट तयार केली होती तुमच्याकडे अजूनही ती लिंक आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण अशी किट तयार करू शकतो तर आपण ती केलीच पाहिजेत नाही का आणि घरी ठेवली पाहिजेत विल थिंक अबाउट इट इन टू डेज आणि तुम्ही मला सांगा की आपल्याला काय करता येईल त्या लिस्ट बरोबर आपल्याला ते तयार करून ठेवता येईल का आपल्या घरांमध्ये येस सो आता बघूया आपण हायब्रिड डिझास्टर्स काय असतात डिस्ट्रक्शन इन फॉरेस्ट ऑफ फॉरेस्ट म्हणजे वनाचं वनांचा नाश होणं डेफिनेटली अकॉर्डिंग टू यू एस नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स फिफ्टी मिलियन्स एकर्स ऑफ फॉरेस्ट आर डिस्ट्रॉईड आर सिरियसली डिग्रेडेड एव्हरी इयर प्रत्येक वर्षी पन्नास मिलियन एकर खूप मोठं लँड आहे पन्नास मिलियन एकर इतकं हे डिस्ट्रॉय केलं जातं इट इज सिरियसली ते त्याला आपण काय म्हणतो एरोड होऊन जातं कमी कमी होत चाललंय दरवर्षी एव्हरी डे अबाउट नाईन्टीन एकर दरवर्षी सॉरी दर दिवशी एव्हरी डे नव्वद एकरची जंगलाची जमीन ही Salye, jungla Forests are threatened by the combination of factors including agriculture expansion, commercial harvesting, increased demand for firewood collection, heavy livestock grazing, accelerated urbanization and industrialization, increasing demand for wood products, large scale oil exploration, mining, and paper manufacturation. सो असा विचार करा ही सगळी रोज आपण वापरणारी गोष्ट ऍग्रीकल्चर एक्सपान्शन शेतीचं क्षेत्र वाढवण्यासाठी कमर्शियल काहीतरी तिथे करण्यासाठी झाडं तोडली जातात uh, लाकूड लाकूड जळण्यासाठी जे लागतं त्याच्यासाठी uh, लाईव्ह स्टॉक म्हणजे जी गुरं पाळली जातात जे प्राणी पाळले जातात त्यांच्या ग्रेझिंग म्हणजे चरण्यासाठी कुरण बनवण्यासाठी ओके okay? uh, त्याला मेडव असं म्हटलं जातं अशी मेडो बनवण्यासाठी अ वन कापली जातात नंतर ऍक्सिलरेटेड ऑफ अर्बनायझेशन आणि इंडस्ट्रियलायझेशन शहरीकरण वाढलंय इंडस्ट्रियलायझेशन वाढलंय आणि त्यामुळे त्या जागी असणारी वन नष्ट होतात जागा आणणार कुठून होत आपण आधीची वन कापून आणतोय आपण ती हम्म आणि म्हणून मग ह्या लँड लां, लँडस्लाईड होतात तुम्ही बघितलं असेल तर आपल्या जवळच्याच गावात आसूद मध्ये दापोली तालुक्यात दगड दरड कोसळून अ त्या जमिनीला क्रॅक्स गेले आणि तिथे जी तीन घरं होती त्या घरांनाही क्रॅक गेलेत म्हणजे त्या घरांसाठी धोका निर्माण झालाय तुमच्या लक्षात आलं असेल तर त्यामुळे असा विचार करा की आपण फार जवळ होत या सगळ्याच्या आपल्याला नेहमी असं वाटतं की डिझास्टर्स आणि रोग हे नेहमी दुसऱ्या देशात दुसऱ्या राज्यात दुसऱ्या घरांमध्ये परक्या लोकांकडे असतात आपण सेफ होत असं तसं उरलेलं नाहीये सो तुम्ही जर बघितलं तर या सगळ्या कामांसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती वन तोडली जातात आणि त्याचे काय काय इफेक्ट होतात फॉरेस्ट डिफिफॉरेस्ट्रेशन रिझल्ट इन सॉइल लॉस फ्लड्स ड्रॉट सेव्हरल क्लायमॅटिक चेंजेस पहिली गोष्ट जमिनीचं धूप होते सॉइल एरोजन कारण जी झाडं मुळं ती माती पकडून ठेवतात ती उरलीच नाहीयेत सो ती इकडून इकडे वाहून जाते आणि माती वाहिली की तिच्याबरोबर असलेली फर्टिलिटी पण वाहून जाते फ्लड्स याचा अर्थ असतो पूर ड्रॉट म्हणजे फेमिन म्हणजे दुष्काळ नंतर सिव्हिअर क्लायमॅटिक चेंजेस क्लायमॅटिक अतिशय जास्त पाऊस पडणं अतिशय कमी पाऊस पडणं जर तुम्ही बघितलं असेल तर गेल्या काही वर्षात आपल्याकडे अलनीनो आणि अलनीना असे इफेक्ट होतात ज्याच्यामुळे वे आपल्याकडे खूप पाऊस पडतो ढगफुटीसारखा किंवा अति कमी पाऊस पडतो सो so, हे सगळे प्रकार हे फॉरेस्ट डिफॉरेस्टेशन होऊन आपल्याकडे वाढलेलं तापमान आणि त्याचा आपल्या ओव्हरऑल ग्लोबल क्लायमेटवर होणारा परिणाम एनव्हायरमेंटवर होणारा परिणाम याच्याच मध्ये कन्व्हर्ट होतो दर इज अ लॉस ऑफ रिच अँड बाउंटीफुल हॅबिटॅट हॅबिटॅट याचा अर्थ बायोडायव्हर्सिटी हॅबिटॅट याचा अर्थ जैवविविधता किंवा जगण्याची एक वेगळ्या प्रकारे असलेली कल्चर हुँ? हे सगळ्या लोकांचं मिळून असतं माणसं प्राणी वनस्पती त्याला आपण म्हणू शकतो की जलचर उभयचर म्हणजे पाणी आणि जमिनीवर राहणारे दोन्ही फक्त पाण्यात राहणारे प्राणी सो so, या सगळ्यांवर त्याचा परिणाम होतो या सगळ्याचा लॉस होतो डिस्ट्रक्शन ऑफ अवर फॉरेस्ट डिस्ट्रॉय द ग्रेटेस्ट स्टोअर हाऊस ऑफ अ जेनेटिक डायव्हर्सिटी ऑन द अर्थ डायव्हर्सिटी दॅट कॅन प्रोवाइड न्यू फूड अँड मेडिसिन्स फॉर द एंटायर वर्ल्ड सो इतक्या मोठ्या प्रमाणावर जेनेटिक डायव्हर्सिटीचा लॉस होतो ही दा, जेनेटिक डायव्हर्सिटी आपल्याला योग्य प्रमाणावर चांगलं मोठं अन्न देऊ शकते आणि त्याच्या बरोबरीने आपल्याला औषध आणि इतर आपल्या गरजाही भागवू शकते पण ह्याचं डिस्ट्रक्शन होतंय आपण काय करतोय जी झाड विकास किंवा जी झाड डेव्हलपमेंट साठी म्हणून तोडतोय ती झाड नव्याने पुनर्लागवड होत नाहीये त्याची ओके द बर्निंग ऑफ फॉरेस्ट टू इनक्रीज कार्बन डायऑक्साईड लेवल्स इन अवर ऍटमॉस्फिअर अँड चेंजेस इन ग्लोबल क्लायमेटिक पॅटर्न्स रायझिंग सी लेवल्स अँड डिप्लिशन ऑफ द प्रोटेक्टिव्ह ओझोन लेअर सो तुम्ही जर बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत मोठ्या प्रमाणावर होत आहेत uh, मला माहित नाही इथे आपण किती पटकन शोधू शकू पण अमेझॉन जंगलात जेव्हा आग लागली होती तेव्हा ती केवढ्या मोठ्या प्रमाणावर लागली होती आणि त्याचे किती भयानक असे इम्पॅक्ट आहेत याच्याबद्दल तुम्ही जर कधी ऐकलं असेल ट्राय टू शो यू माझ्याकडे एक व्हिडिओ आहे राजा त्याबद्दल डीड यू हिअर अबाउट डन फॉरेस्ट फायर मी जर बघितलं असेल तर आपण फॉरेस्ट फायर बद्दल बोलतोय किंवा रादर त्याच्या आधी आपण हे जे बघितलंय ते डिस्ट्रक्शन ऑफ फॉरेस्ट बद्दल बोलतोय तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे जे सगळे इम्पॅक्ट आहेत ना ते आपल्या लाईफवर होतात आपल्या कामामुळे होतात आपण साधी एक आपण म्हणजे ओढू नये कोणी पण माणूस साधी एक सिगरेट ओढतो आणि ती न विझवता खाली टाकतो तिच्यातून निघालेली साधी ठिणगी एखाद्या काडीतून निघालेली साधी ठिणगी ही दूर दूर पासून अख्खच्या जाळण्याची शक्यता ठेवते त्यांनी काय सांगितलंय की लोक अमेझॉन मध्ये दरवर्षी चागी लागतात आता तर अल अलनिनो इम्पॅक्ट म्हणजे सूर्यावर होणाऱ्या वादळांचा एवढा मोठा इम्पॅक्ट असतो की ती जी वादळ आहेत त्याची हिट बाहेर पडून किंवा हिट म्हणणं चुकीचं आहे कारण तुम्ही खरंच सायन्स स्टुडंट आहात इथे प्रेझेंट पण त्यातून जी रेडिएशन्स आहेत ती बाहेर पडून ती पृथ्वीवर येतात आणि इथल्या ग्लोबल वॉर्मिंग इशूमुळे ती इथे ट्रॅप होतात आणि त्यामुळे इथलं टेम्परेचर वाढतं रिसेंटली जर तुम्ही कालच्या बातम्या बघितल्या असतील डेफिनेटली काल आपण पुराच्या बातम्या जास्त बघत होतो पण त्यात एक इंटरनॅशनल बातमी होती कुणी यु एई बद्दल बातमी बघितली का आठवत आहे कुणाला अंदाज येस मॅम कॅन यू टेल इट येस मॅम काय होती बातमी त्यांनी ते केलं दुबई मध्ये व्हेरी गुड व्हेरी गुड आणि का करायला लागलं त्यांना असं तिथे म्हणजे हिटमुळे मुळे कदाचित असं टेम्परेचर हाय असेल तिथे आणि तिथे म्हणजे रेनचं प्रमाण कमी असतं खूप व्हेरी गुड कृतार्थ आय एम रिअली इम्प्रेस रियली आय एम सेंग यू आता असा विचार करा की तिथे टेम्परेचर पन्नास डिग्री सेल्सिअसला पोहोचलं होतं तुम्ही जर यु ए हा पार्ट बघितला तर गल्फ कंट्रीज मध्ये येणारा पार्ट आहे हा दॅट मीन्स देर आर नो रेन्स ऑर व्हेरी मिनिमम रेन एरिया एरियामध्ये येणारा ऑइल फॅक्टरीमध्ये इथे आग लागून नक्की चालणार नाही कारण टेम्परेचर वाढलं की आग लागते तुम्ही मग आजच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं आणि त्यामुळे काय झालं माहितीये का की त्यांनी ड्रोन्सचा वापर करून आर्टिफिशियल रेन प्रोव्हाइड केले सो so दॅट पन्नास डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहचलेलं टेम्परेचर खाली येईल मुद्दा एक आपण पन्नास डिग्रीमध्ये जगू शकू रात्र जगू शकू पण काय अवस्था होईल आपली किती मोठ्या प्रमाणावर आगी लागते याच्या आधी काही दिवस कॅनडाबद्दल आपल्याला एक माहिती आली होती अगेन एनिबडी रेड अबाउट इट हर्ड अबाउट इट कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणावरती टेम्परेचर वाढलं होतं दिवसाचं आणि त्यामुळे काय झालं तर टेम्परेचर वाढल्यामुळे तिथल्या अख्ख्या एका गावाला आग लागली कारण अति टेम्परेचर झालं होतं तिथे आणि एका काही वेळा ते भस्मसात होऊन गेलं तुमच्या लक्षात येत आहे सो so, वी आर टॅकलिंग दिस हायब्रीड डिसिजेस आणि ते वेगवेगळ्या प्रकारे ऑकर होतात फॉरेस्ट फायर जसं मी मग अशी म्हटलं दे आर कॉज बाय नॅचरल फॅक्टर्स सच एज लाइटनिंग केअरलेस बर्निंग ऑफ फॉरेस्ट आपण भाजावण करतो भाजावण करताना जर ते योग्य प्रकारे टॅकल केलं नाही तर त्याच्या बरोबर अख्खच्या अख्खं शेत अख्खच्या अख्खा बागा आणि वन ही जळू शकतात हम्म hmm? Poor, uh, poor forest management is also responsible for forest fires. Every year, thousands of fires occur in the Himalayan and Sub-Himalayan forest and Mediterranean, Mediterranean, sorry, Mediterranean forest. In 1982, a single forest fire in कालिमंथन इंडोनेशिया ओके डॅमेज्ड मोर दॅन थ्री पॉईंट फाईव्ह मिलियन हेक्टर्स फॉरेस्ट अँड इन नाईनटीन एटी एट इन यूएस डिस्ट्रॉइड मोर दॅन टू मिलियन हेक्टर्स ऑफ फॉरेस्ट सो ब्याऐंशी मध्ये कालिमंथन इंडोनेशियामध्ये जी आग लागली होती त्यात जवळजवळ तीन पॉइंट पाच मिलियन हेक्टर फॉरेस्ट हे वेस्ट झालं डिस्ट्रक्ट झालं नाईनटीन एटी एट मध्ये यूएस मध्ये जी आग लागली होती त्यात जवळजवळ दोन मिलियन हेक्टर फॉरेस्ट डिस्ट्रॉक्ट झालं मग मी तुला तुम्हाला अमेझॉनच दाखवलंच होतं की त्यामुळे त्यामुळे काय काय आणि केवढ्या मोठ्या प्रमाणावर हानी झाली बरोबर ना या सगळ्या गोष्टी म्हणजे युट्यूबवर फाईव्ह मिनिट क्राफ्ट बघावं माझं नाही असं म्हणणं नाहीये तुम्हाला काय हवं ते बघावं भरपूर गेम खेळावेत पण या गोष्टी बघण्यासारख्या आहेत कारण या गोष्टी आपल्या लाईफच्या आपल्या लाईफला डिस्ट्रॉक्ट करण्याच्या फार जवळ आहेत यासाठी आपण पावलं उचलणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण ठरवत नाही मी रस्त्यावर कचरा नाही टाकणार मी प्लास्टिक नाही वापरणार किंवा वापर कंट्रोलमध्ये ठेवीन किंवा मी मी झाड लावीन ते जगवीन ते मोठं होण्याची सगळी तरतूद करीन किंवा अशा बऱ्याच गोष्टी रादर उद्या जर मी एखादी जमीन घेत असेल तर घेताना माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मी वाटेल ती जमीन घेऊन वाटेल तिथे जेसीबी नाही लावणार मी विचार करेन की ह्याचा किती झाडांवर परिणाम होईल हम्म ह्या सगळ्या गोष्टी खरंच पुढची पिढी होत आपण सगळेजण आणि ह्याच्या पुढची पिढी जर जन्माला घालायची असेल तर याचा विचार करणं खूप गरजेचं आहे रिसेंटली कालच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं मी एक सिरीज बघितली होती बर का सिरीज आहे एमजीएम आणि होलू नावाच्या एका प्रोड्युसर दोन प्रोड्युसर कंपनी बनवलेली हँडमेड स्टील नावाची सो so, मी नाही प्रमोट करत आहे सिरीज तुमच्या समोर पण त्या सिरीजची सुरुवात काय किंवा सुरुवातीचा एपिसोड नाही तर बॅकग्राऊंड काय तर विश्व हे इतकं विषारी बनलंय विश्व हे इतकं डिस्ट्रक्टिव्ह बनलंय की क्लायमेट चेंजमुळे जी धरती आहे जी जमीन आहे ती पॉयझनस झाली त्यातून विषारी वायू बाहेर पडतात खोदलं तरी ओके अ असा विचार करा की अ माणसाला ते खल्ल्यामुळे त्यातून निर्माण होणार आता तर अन्न होतच नाहीये पण पूर्वी निर्माण केलेलं त्यातून अन्न खल्ल्यामुळे माणसाच्या आरोग्यावर भयंकर असे परिणाम झालेत आणि त्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा त्याच्या बर्थ वर झालाय त्याच्या फर्टिलिटीवर झालाय म्हणजे ते नवीन बाळ जन्माला घालू शकत नाहीयेत ना पुरुष ना स्त्रिया काय होईल अशाने नवीन पिढी जन्मालाच येणार नाही आपण आपली मानवता संपवतोय आपण ह्युमॅनिटी संपवतोय ह्युमन रेस संपवतोय पुढे ती त्यांनी काय केलं मी त्या सिरियलमध्ये नाही जाते मी तुम्हाला काय सांगते की हे हे कुठली तरी फिक्शन नाही आहे इट्स अ रियल थिंग दॅट कॅन हॅपन वी डोंट वॉन्ट टू दॅट हॅपन आणि म्हणून सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स सारखी युनायटेड नेशन्स चे एजेंडा काम करतात पण आपण या सगळ्यापासून फार अलिप्त आणि दॅट्स अ व्हेरी बॅड थिंग सो काय काय होतं फॉरेस्ट फायर्समुळे लॉस ऑफ ह्युमन लाईफ लॉस ऑफ ॲनिमल लाईफ लॉस ऑफ शेल्टर फॉर ॲनिमल्स बर्ड्स इकॉनॉमिक लॉसेस ड्यू टू लॉस ऑफ व्हेरी व्हॅल्युएबल फॉरेस्ट लॉस ऑफ सम रेअर प्लांट अँड अनिमल स्पेसिस दॅट इज लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी एअर पोल्युशन अमेझॉनच्या जंगलात लागलेल्या आगीचं धूर हा अख्ख्या त्या मध्ये किंवा आपण जसं म्हणू ब्राझील आहे तर ब्राझील पासून संलग्न अशा जवळजवळ सगळ्या देशांमध्ये हा धूर पसरलेला होता अख्खं काळोखाचं वातावरण ब्राझील देशात निर्माण झालेलं होतं फक्त त्या फॉरेस्ट फायरमुळे सो so, त्याच्यानंतर आहे ऑइल लिकेज अँड ट्रान्सपोर्ट तुम्हाला माहितीये की मोठमोठ्या हो बोटी ज्या असतात त्या ऑइल ट्रा, ट्रान्सपोर्ट करतात आपल्याकडे येणारं क्रूड ऑइल म्हणजे पेट्रोलच्या आधीचा काय म्हणू पेट्रोलचा बाबा तर ते सुद्धा तसंच प्रकारे ट्रान्सपोर्ट केलं होतं ते काही विमानातून ट्रान्सपोर्ट केलं जात नाही आणि अशावेळी कितीतरी वेळा ह्या सगळ्या मोठ्या जहाजांमध्ये लिकेज होत तुम्ही बघितलं असेल तर सुएस कालव्या मध्ये एक जहाज जा, ऐकलं अडकलं होतं पण अशी बरीच जहाजं अडकतात बरीच जहाजं लिकेज होतात डॅमेज होतात आणि त्यामुळे होता? तिथे ऑइल स्पील होत हे ऑइल स्पिल समुद्रात होत आणि अर्थातच जे स्वच्छ पाणी किंवा जे समुद्रातलं पाणी पिणारे जीव आहेत त्याचा वापर करणारे जीव आहेत त्याचा वापर करणारी माणसं आहेत त्यांच्यासाठी ते पाणी पोल्युटेड होत ऑइल मिश्रित पाणी वापरून समुद्री जीव मरतात कारण त्यांना श्वासोच्छवास करता येत नाही त्या ऑइल स्पिलमुळे वरचा सनलाईट खाली पाण्यात जात नाही आणि त्यामुळे तिथे वाढणारी प्लांट्स तिथे वाढणारे जीव जीव टाकतात आणि हे अतिशय भयंकर आहे कारण आपल्या फूड चेनचा अतिशय महत्वाचा भाग हे समुद्री जीव आहे म्हणजे फक्त खाण्यासाठीच नाही तर आपल्या नॉर्मल जगण्यासाठी सुद्धा समुद्र अतिशय गरजेचं आहे सेव्हरल एक्सप्लोसिव्ह ऍक्सिडेंट हॅव ऑकर्ड ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑइल अँड अदर केमिकल्स मेजर ऍक्सिडेंट हॅव बिन कॉज इन अमोको कॅडीज अँड टोनिओ ऑइल टँकर्स ऑफ द कोस्ट ऑफ ब्रिटनी सो ब्रिटनीच्या कोस्ट अलँग अमोको कॅडीज आणि टोनिओ ऑइल ट्रँकर यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ऍक्सिडेंट झाल्याचं दिसून येतं अ मोस्ट सिरियस ऍक्सिडेंट ऑकर्ड इन दिल्ली इन सेप्टेंबर नाईनटीन एटी फोर वेअर टॉक्झिक गॅस अँड फ्युम्स हॅट स्प्रेड ओवर एरिया ऑफ वन स्क्वेअर किलोमीटर नियर चंदीगड अ लिक्विड अमोनिया टँकर कोलायडेड विथ एम टी ऑइल टँकर When three people died and three other fell critically ill. A week later, one year old girl died and three others were injured where the tanker carrying sulfuric acid turned near Baroda. So such accidents are taking place almost every day on the roads and sometimes accidents overseas when oil and chemicals are transported over long distance from one continent to other. सम ऑफ द इफेक्ट्स ऑफ oil spill आर एअर पोल्युशन लॉस ऑफ मेनी lives फिजिकल deformities अँड इंजुरीज ट्रॅफिक jam सो so, तुम्ही बघितलं तर आपल्या देशातच दिल्लीत झालेल्या घटनेबद्दल सांगितलंय की एका स्क्वेअर किलोमीटर भर एवढा ते लिक्विड अमोनियम टँकर एका एमटी ऑइल टँकरला धडकल्यामुळे काय झालं होतं तीन लोकांचा मृत्यू झाला मला माहिती आहे ही घटना छोटी आहे इम्पॅक्ट छोटा नाही आहे त्याच्यानंतर बरोड्यातली म्हणजे बरोड्यातली घटना सांगितलंय की बडोद्यात सल्फ्युरिक ऍसिड कॅरी करणारा टँकर आहे त्याचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यात एका छोट्या मुलीचा मृत्यू झाला होता आणि इतरांना जखमी व्हावं लागलं होतं सो अशा प्रकारच्या ऑइल स्पिल्स आणि हे खूप मोठ्या प्रमाणावर होत असतात तुम्ही बघा ऑइल अँड ऑइल स्पिल इज द रिलीज ऑफ लिक्विड पेट्रोलियम हायड्रोकार्बन इन टू एन्व्हायरमेंट इस्पेशली मरीन एरियाज ड्यू टू ह्युमन ॲक्टिव्हिटी अँड इज अ फॉर्म ऑफ पल्युशन सो ओव्हरऑल जेव्हा लिक्विड पेट्रोलियम हायड्रोकार्बन्स एन्वारमेंटमध्ये पुश आऊट केले जातात स्पिलआउट होतात मान माणसाच्या कृतीमुळे मानवी कृतीमुळे तेव्हा त्याला मोठ्या प्रमाणावर पोल्युशन होतं मोठ्या प्रमाणावर इल इफेक्ट्स होतात ऑइल स्पिल होतं द टर्म इज मोस्टली यूज टू डिस्क्राइब मरीन ऑइल स्पिल्स

ज्याला ड्रिलिंग रिग्स असं म्हटलं जातं समुद्री ऑइल्सच्या वे ऑइल्सच्या विहिरी हम्म क्रूड ऑइलच्या खनिज तेलाच्या विहिरी ऑफ म्हणजे किनाऱ्याच्या पासून थोडे दूर असलेले किंवा अगदी किनाऱ्या लगत असलेले प्लॅटफॉर्म जिथे केमिकल्स किंवा तेल रिलेटेड काम चालतं सो so, या सगळ्या गोष्टींमुळे ऑइल स्पिल होतं आणि मी तुम्हाला त्याचे इम्पॅक्ट सांगितलेच आहे तुम्ही तुमची अटेंडन्स आपल्या अटेंडन्स बॉक्समध्ये सॉरी आपल्या कॉमेंट म्हणजे इथल्या कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव नंबर आणि तुमची फॅकल्टी लिहून टाकू शकता ओके आणि व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याच्या खाली पण टाका सो नेक्स्ट इज द एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स ऑफ ऑइल प्रकारे कशाप्रकारे वर इफेक्ट्स होतो देर आर मल्टिपल इफेक्ट्स ऑन सी बर्ड्स ऑर मरीन मॅमल्स म्हणजे जे समुद्री जीव आहेत त्यांच्यावर कसा होतो द ऑइल पेनिट्रेट्स इनटू स्ट्रक्चर ऑफ प्लमेज ऑफ बर्ड्स अँड ऍनिमल्स रेड्युसिंग द इन्सुलेटिंग ऍबिलिटी म्हणजे कुठल्याही प्रकारे इन्सुलेशन जी करत केलं जात समुद्री पाण्यात ते एक बंद होतं ऑइल स्पिलमुळे लेअर तयार होतो ना तेलाचा इट ऑल्सो डिसेबल्स बर्ड्स फ्लाईट ऍबिलिटीज टू टू फोरेज अँड एस्केप फ्रॉम प्रिडेटर्स म्हणजे मोठ्या प्रकारे शिकाऱ्यांकडून असा विचार करा की जे पक्षी असतात त्यांची उडण्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळे ते शिकाऱ्यांपासून कोणी मानवी प्रेडेटर्स असू शकतात किंवा प्राणी असू शकतात त्यांच्यापासून वाचणं त्यांना शक्य होत नाही इट कॉजेस किडनी डॅमेजेस अँड अल्टर्स लिव्हर फंक्शन अँड डायजेस्टिव्ह ट्रॅक इरिटेशन जेव्हा अशा प्रकारचं पाणी प्यायलं जातं तेव्हा किडनी लिव्हर आणि असे बरेच आजार होतात त्यांचे इट रिड्युसेस फोरेजिंग अबिलिटी अँड कॉजेस डिहायड्रेशन अँड मेटाबॉलिक इम्बॅलन्स मी सांगितलं असं पाण्यात ऑइल मिक्स होत आहे त्याचे अनेक इम्पॅक्ट होणार आहेत हॉर्मोन हॉर्मोनल अल्टरेशन होत मरीन मॅमल्स एक्सपोस्ड ऑइल्स एफेक्ट इन सिमिलर वेज ॲज सी बर्ड्स सो जे प्राणी बर्ड सारखेच अफेक्ट होतात ते मरीन मॅमल्स असतात मासे थोडक्यात ऑइल कोट्स ऑफ ऑइल कोट्स द फर ऑफ सी ऑटर्स अँड सील्स रिड्युसेस दर इन्स्युलेटिंग अॅबिलिटी लिडिंग टू बॉडी टेम्परेचर फ्लक्च्युएशन अँड हायपोथर्मिया सो ऑटर्स सील्स अशा सारख्या प्राण्यांनाही याचा त्रास होतो मोठ्या प्रमाणावरती सो so, तुम्ही बघताय की मरीन प्लांट्स वर मरीन अनिमल्सवर याचा खूप मोठा वाईट परिणाम होतो आपल्याला लेक्चर संपणार आहे आपण उद्यापासून इथूनच कंटिन्यू करणार आहोत okay? ओके so, सो uh, ऑइल स्पिल मे कॉज द डेथ ऑफ मेनी सी बर्ड्स मॅमल्स एंटरिंग द अनिमल्स अँड बर्ड्स लंग्स अँड लिवर्स त्याच्या प्रकारे मोठ्या प्रकारे फूड चेनवर इकोसिस्टीमवर त्याचा परिणाम होतो मग अशी म्हटल्याप्रमाणे पाणी पाण्यात लाईट न पोचल्यामुळेही तिथे प्रॉब्लेम होतो सो so, अशा प्रकारे मरीन सी बर्ड्स